आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। एमआयडीसी पोलिसांनी गोवंश मांस घेऊन जाणारा ट्रकवर केली कारवाई। एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम चांदूर येथील तरुणांना एक ट्रक संशयास्पद उभा असताना या ट्रकच्या युवकांनी ट्रक चालकाच्या ट्रकमध्ये काय आहे विचारणा केली असता त्यांना युवकांना उडवा उडवीची उत्तरे दिली। त्यानंतर युवकांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती देण्यास असता तरुणांनी ट्रकची पाहणी केली असता त्या ट्रकमध्ये गोवंश जातीचे मांस 10 ते 12 टन असल्याचं निदर्शनास आले। महाराष्ट्र शासनानं गायीला गोमातेचा दर्जा देऊन सुद्धा अकोला जिल्ह्यात राजरोसपणे गोवंश यांची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्यानं जनसामान्य नागरिकांमधून चर्चेला उधाण आलंय। गोवंश तस्करी करणाऱ्या रॉकेटवर कोणाचा आशीर्वाद त्याने ग्रामीण भागात तसेच शहरी भागात अवैध कत्तलखाने सुरू असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे। एकीकडे महाराष्ट्रात गोवंश बंदी असताना अकोला जिल्ह्यात ग्रामीण भागात तसेच शहरात छुप्या मार्गाने गोवंश मांसाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते, याकडे पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे का? ग्रामीण भागातील कत्तलखान्याचे व्हिडिओ मीडियाकडे प्राप्त झाले त्यामुळे गोवंश प्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदणी प्रक्रिया सुरू होती।